नमस्कार, आज एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे. संपूर्ण भारतातच नव्हे तर साऱ्या जगभर ज्यांना ओळखलं जातं अशा व्यक्तिमत्वाची ही गोष्ट, अर्थातच धीरूभाई अंबानी यांची ही गोष्ट. धीरूभाई अंबानी खूपच कष्टाळू माणूस आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ते टर्कीमध्ये त्यांचं काम चाललं होतं. दिवसभर काम केल्यानंतर एके दिवशी विरंगळा म्हणून ते थोडंसं बाहेर फिरायला जाऊ असं म्हणतात. बरोबर मित्राला घेतात आणि कारमधून फिरायला एका शहराच्या बाहेर निघतात. शहरापासून अवघे 20-25 किलोमीटर आलेले असतात आणि अचानक त्यांची कार बंद पडते. त्यांच्यासाठी तो देश नवीन असतो, फारशा ओळखी त्या देशामध्ये नसतात. आणि शहरापासून तब्बल 25 किलोमीटर ते पुढे निघून आलेले असतात आणि अशातच दुर्दैवानं त्यांची कार बंद पडलेली असते. त्यांना टेन्शन येतं, ते कार बाजूला थांबवतात. नशीब म्हणजे हायवेला त्यांची कार बंद पडलेली असते. कार बाजूला थांबवतात आणि येणाऱ्या गाड्यांना हात करू लागतात आणि मदतीसाठी विनवणी करू लागतात. तब्बल 20-25 मिनटं ते येणाऱ्या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु एकही गाडी थांबत नाही आणि एकही माणूस त्यांच्या मदतीला धावून येत नाही. शेवटी कंटाळून वैतागून स्वतःच्या मित्राला स्टेअरिंगवर बसवायला लावतात आणि स्वतः गाडी ढकलायला सुरुवात करतात. हे पाहून येणाऱ्या काही गाड्या थांबतात आणि धीरूभाई अंबानी यांना गाडी ढकलण्यास मदत करू लागतात. आता तुम्ही म्हणाल की या गोष्टीतून आपण काय शिकलो? तर जेव्हा आपण अडचणीत असतो त्यावेळी दुसऱ्याची मदतीची अपेक्षा करू नका, स्वतःच स्वतःची मदत करा. जग तुम्हाला आपोआप मदतीला धावून येईल. हीच गोष्ट धीरूभाई अंबानी यांनी एका कॉलेजच्या व्यासपीठावर विद्यार्थ्यांना सांगितली आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की आयुष्यामध्ये ज्यावेळी तुम्ही अडचणीत असाल त्यावेळी दुसरा कोणीतरी येऊन मला मदत करेल अशा अपेक्षा मुळीच ठेवू नका. स्वतःच स्वतःची मदत करा, जग आपोआप तुमच्या मदतीला धावून येईल. अच्छी गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.